मुंबईच्या किंग सर्कल परिसरात पालिकेने नागरिकांसाठी सायकल ट्रॅक बनवलाय. त्यात व्यायामाचं साहित्य आणि लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य तयार करण्यात आलंय. पण सध्या त्याची काय अवस्था झाली आहे तेही दृश्यात सांगतील. माटुंगा परिसरात पालिकेने नागरिकांसाठी तयार केलेल्या या सायकल ट्रॅकची दुरावस्था झाली आहे. जिथे सायकल ट्रॅक सुरू होतो तिथे असलेल्या गेटचा एक दरवाजाच गायब आहे. आत प्रवेश केल्यावरच कुठे अडगळीचं सामान पडून आहे तर कुठे खड्डे पडलेत तर कुठे वाटेतच बेघर झोपून आहेत. लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य तुटलेल्या अवस्थेत तर बाकडेही काही कामाचे राहिलेले दिसत नाहीत. सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या रोपांचं अस्तित्वच आता नष्ट झालंय. कुठे बांबू पडून आहेत याच जागेत दुचाकी दामटवणारेही सर्रास पाहायला मिळतात. सायकल ट्रॅकच्या भोवती असलेली लोखंडी जाळी देखील गंजलेल्या अवस्थेत आहे. याच सगळ्या परिस्थिती संदर्भात संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला पण तो होऊ शकला नाही. त्यामुळे पालिका नागरिकांसाठी जर सुविधा देत असेल किंवा त्यासाठी काही करत असेल तर त्याची देखभाल करणं सुद्धा गरजेचं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, किंग सर्कल.